सांगली जिल्ह्यातील टेंबू योजना लवकरच सोलरवर सुरू करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कॅनलमधून पाणी पुरवठा न करता बंद पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा होणार आहे. सांगली जिल्ह्यातील टेंबू योजना लवकरच सोलरवर सुरू करण्यात येईल. ही योजना यापुढे कॅनलमधून पाणी पुरवठा न करता बंद पाईपलाईनद्वारे करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच या योजनेसाठी राज्य सरकार लवकरच निधी उपलब्ध करून देणार आहे. कृषी पंप सोलर देण्यासाठी योजना तयार केली जात आहे. टेंबू 165 मेगावॅट संपूर्ण सोलरवर करण्याचा निर्णय घेतला आहे. प्लॅनिंग सुरू आहे. पाईपलाईनसाठी निधी देण्यात येणार आहे. पूर्ण क्षमतेने योजना चालवणार. अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील योजनांना पैसे मिळत नव्हते. आम्ही पैसे देण्यास सुरुवात केली आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. एक जवळजवळ टेंबूला 165 मेगावॅट एवढी वीज लागते, त्यामुळे ही राज्यातली पहिली योजना संपूर्ण सोलरवर करायची अशा प्रकारचा आम्ही निर्णय केलेला आहे. त्याकरता आमची महाजेनकोची टीम या ठिकाणी सगळा सर्वे करून गेलेली आहे. याच्याकरता जी जागा लागणार आहे ती कॅनलवर किती मिळेल, शासनाची कुठली घ्यावी लागेल, याचं सगळं प्लॅनिंग आणि एस्टिमेशन आमचं चाललेलं आहे आणि ती जागा मिळाल्यानंतर ही सोलरवर आणण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. त्यासोबत टेंबू योजना आता आपण कॅनलच्या ऐवजी बंद पाईपलाईनने करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भातलंही सगळं प्लॅनिंग आपण केलेलं आहे. त्याला निधी देखील आपण देतो आहोत आणि ही योजना एक अतिशय पथदर्शी योजना करायचा आमचा प्रयत्न आहे. आपल्याला माहिती आहे की टेंबू योजनेचा खर्च खूप जास्त आहे, त्यामुळे ही योजना संपूर्ण एफिशियन्सीनी राबवली तरच ही योजना खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला कामी येणार आहे आणि त्याचा जो काही खर्च आहे त्याच्या तुलनेनं उत्पन्न आपल्याला मिळणार आहे.